सगळ्यांना मी असं उभं केलं. तुम्ही कोण आहात? सर ते वसुली एजंट आहेत. आपल्या बँकेचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्यांच्याकडे वसुलीचं. हो पण बँकेच्या मॅनेजरला असं का उभं केलंय? सर मी सांगतो त्याचं काय ना. सर या एस पी बँकेत अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतात दीपिका देशपांडे मॅडम. पण हा सोनटक्के सोनटक्के उभे राहा. बी कम्फर्टेबल. थँक्यू थँक्यू. दीपिका देशपांडे म्हणजे? सर मी. अहो मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं ना काल, त्याच या. सर माझं म्हणणं ऐका. सर या सोनटक्याने दीपिका मॅडम विषयी नक्कीच काहीतरी चुकीचं सांगितलं असणार. सर मॅडम अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतात, खूप चांगल्या कर्मचारी आहेत त्या. एक मिनिट, तुम्ही हे सांगणारे कोण आहात? नाहीतर काय, एकतर बँकेने तुम्हाला वसुली एजंट म्हणून नेमलंय, म्हणजे तुम्ही बँकेचे कर्मचारी नाही. तरीही बँकेच्या कामात अशी का ढवळाढवळ करता? आणि बँक मॅनेजरशी वागण्याची ही काय पद्धत आहे? सर पण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी हे जे काही केलं जात आहे ते योग्य आहे का? सर ते आमचं काम आहे, आम्ही बघून घेऊ. आणि हेड ऑफिसहून इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही आलो आहे, तुम्ही नाही. इंद्राजी आओ प्लीज, ऐका ना, बाहेर या ना प्लीज. पण मॅडम हा सोनटक्के. इंद्राजी मॅडम तुमचा आता इंटरव्ह्यूच घेणार नाही आहे. इंद्राजी प्लीज चला ना बाहेर. हो इंद्रा, आपल्यामुळे मॅडमना त्रास होईल, आपण बाहेर थांबूया, त्यांची नोकरी जाईल. प्लीज इंद्रा. सॉरी. कुठून कुठून गुंड येतात ना. सॉरी. इंद्रा प्लीज शांत हो यार. इंद्रा प्लीज शांत हो. कसा शांत हो मी सक्तू? तुम्ही का चिडताय इतके? शांत व्हा. मॅडम तुम्हाला कळत नाहीये, हे ऑफिसर्स सोनटक्केच्या ओळखीचे आहेत. जे सोनटक्केने नक्कीच तुमच्या विरोधात काहीतरी सांगितलं असणार, सेटिंग केली आहे सोनटक्केने तुम्हाला बँकेतून काढून टाकण्यासाठी. काही ना काही त्यांनी डाव रचला असेल. आणि सोनटक्केला जाब विचारायला मी तिथे गेलो तर नेमके ते ऑफिसर्स तिथे आले. मॅडम आता तुम्हाला मुद्दाम कठीण प्रश्न विचारून तुम्हाला बँकेतून काढून टाकण्याचा ते लोक प्रयत्न करणार. मॅडम आजची ही मॅच आधीच फिक्स झाली आहे. मग इंद्राजी एक काम करते, मी आजचा इंटरव्ह्यूज देते. मॅडम असं का म्हणतात? एक्झॅक्टली इंद्राजी, तुम्हालाही माहिती आहे की मी खूप मनापासून अभ्यास केलाय, खूप तयारी केली, आणि आता मीच घाबरले आणि मागे हटले तर काय उपयोग? चालणार? हो मॅडम पण तो. इंद्राजी मला बाबानं कायम एक उदाहरण द्यायचे, अभिमन्यूच. त्याला माहित होतं की आपण हरू शकतो, पण तरी तो मागे हटला नाही. त्यांनी कायम प्रयत्न केले, तो आत्मविश्वासाने लढला, त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, आणि आजही तो आपल्या लक्षात राहतो ते त्याच्या प्रयत्नांमुळे. मला बाबांनी जेव्हा जेव्हा ही गोष्ट सांगितली आहे ना, त्यातून मी फक्त एकच गोष्ट घेतली, ती म्हणजे आपण कायम प्रयत्न करत राहायचं. आता मला सांगा, हरले तरी प्रयत्न केले ह्याच समाधान असेल ना? मॅडम मी 10वी मध्ये असताना 6 महिने परीक्षेत खूप कमी मार्क पडले होते, खूप घाबरून गेलो होतो. तेव्हा देशपांडे सरांनी मला हीच अभिमन्यूची गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट माझ्या लक्षात राहिली आणि खूप मेहनतीने मी अभ्यास केला आणि वार्षिक परीक्षेत पहिला आलो. मग
बक्षीस म्हणून देशपांडे सरांनी मला हा पेन दिला होता. हा पेन म्हणजे माझं गुडलक चाम आहे मॅडम. आणि आज हे गुडलक चाम हा पेन मी तुम्हाला देतोय. मॅडम तुम्हाला आतमध्ये बोलवलं इंटरव्ह्यू साठी. जाते. मॅडम मॅडम देशपांडे सरांनी दिलेला पेन मी तुम्हाला दिलाय. म्हणजे देशपांडे सर आणि मी आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत. हा इंटरव्ह्यू फाडून या मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू. May I come in, sir? त्या आधी हिच काहीतरी बघा. मी काय म्हणतो मावा घेणार. मावा नाही नको. सर मी आय कम इन. देशपांडे बाई जरा कळ काढा. तुम्हाला कळते ना इथे महत्वाचं डिस्कशन चालू आहे. तर मी काय म्हणतो सर मावा खाणार. मावा नको. इंदिरा हा सुंट की ना दीपिका मॅडम मुद्दा मात घेत नाहीये. मुद्दा मुद्दामच चाललंय हे सगळं. अरे यार पण आपल्या हातात आता काहीच राहिलं नाहीये. सर मी आत येऊ का? काय ग दीपिका जरा धीर धरवत नाही ना तुला. थँक्यू सर. सोनटक्के तुमच्या बँकेतल्या स्टाफला शिस्त नाहीच. हेड ऑफिस वरून आलेले दोन ऑफिसर ब्रँच मॅनेजरशी बोलतायत आणि या देशपांडे बाई का आत येऊ का विचारून डिस्टर्ब करतायत. अरे इंटरव्ह्यूला असं बघतायत तर इतर वेळी विचारायची सोयच नाही. सर मला निरोप आला की इंटरव्ह्यूला बोलवलंय म्हणून मी आले. मी नंतर येऊ का? नाही नको. राहू दे एकदाच तुमचा मॅटर संपूर्ण टाकू. कळतात ते सर वाघमारे सर मॅटर संपून टाका. कळते ना काय म्हणते ते. इंटरव्ह्यू मध्ये नेमकं काय सुरू आहे काही कळायला मार्गच नाही. ते बघ सोनटक्के आणि मीनाक्षी आपल्याकडे बघून हसतायत. एकदा हा इंटरव्ह्यू संपू दे सत्तू. त्या सोनटक्केचे दात घशात घालतो की नाही बघच. सर ही दीपिका देशपांडे मॅडमची फाईल आहे. सोनटक्के सरांनी अगदी व्यवस्थित सगळे शेरे दिलेत. तुम्ही नीट बघून घ्या. देशपांडे मॅडम तुम्ही मला हे सांगा की तुम्ही जॉब का करताय? सॉरी आय मीन मला कळलं नाही का करते म्हणजे. अहो समजलं तर आम्हाला पण नाही. इतका खराब परफॉर्मन्स असताना सुद्धा तुम्हाला परमनंट व्हायचंय. देशपांडे मॅडम तुम्हाला असं वाटत नाही का की आधी परफॉर्मन्स सुधारावा आणि नंतर परमनंटची अपेक्षा करावी? सर परफॉर्मन्स खराब आहे म्हणजे नक्की काय? देशपांडे मॅडम तुम्ही रिकव्हरी डिपार्टमेंट मध्ये काम करता ना,
येस सर. मग आजपर्यंत जेवढ्या तुम्ही रिकव्हरी केल्यात त्याची अमाऊंट एवढी कमी काय आहे? तर नाही म्हणजे मला ऍक्च्युली 6 महिनेच झालेत या बँकेत. 6 महिने असू दे नाहीतर 6 दिवस. तुमच्या फाईलमध्ये प्रत्येक कॉलममध्ये लाल शेर आहे. तुमच्या बँक मॅनेजरने त्या कॉलममध्ये अतिशय निगेटिव्ह शेरा लिहिलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बँकेत नेहमीच उशिरा येता. नेहमी? आय मीन सॉरी सर, पण मी फक्त 3 दा उशिरा आलो. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा उशीर झाला होता आणि तसं मी सोनटक्के सरांना कळवलं सुद्धा होतं. बाकी तुम्ही सिस्टममध्ये चेक करू शकता मी रोज किती वाजता लॉग इन करते ते. दीपिका तुला काय म्हणायचंय? सोनटक्के सर खोटं बोलतायत? नाही मॅम, मला असं नाही म्हणायचंय. बघितलं का दादी सर वाघमारे सर, या देशपांडे मॅडमचं कारण नेहमी तयार असतं. कामाची बोंब पण कारण द्यायला पुढे एक नंबर. देशपांडे मॅडम कारण काहीही द्या पण ह्या फाईलमध्ये आम्हाला सगळं काही समजतंय. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत नाही आहे, तुम्ही तुमच्या कामात कमी पडता आणि त्यामुळे बँकेच्या प्रगतीवर ह्याचा परिणाम होतो. खरं तर तुम्ही स्त्री आहात, रिकव्हरी डिपार्टमेंटला तुम्हाला कामच द्यायला नको होत. काय वाघमारे सर, म्हणजे मलाही यांना रिकव्हरीचं काम द्यायचं नव्हतंच, पण हेड ऑफिस वरनं फोन आला आणि शिवाय या देशपांडे मॅडमच म्हणाल्या की मी ते रिकव्हरीचं काम करीन. मग सगळा गोळ झाला सर. मग मी काय म्हणते, उपयोग नसेल तर काढून टाका ना या दीपिकाला. खर तर रिकव्हरी वगैरे करणं हे स्त्रियांचं कामच नाही. अहो तुम्ही बायका लेफ्टचं इंडिकेटर देऊन राईटला निघून जाता आणि तुम्ही बँकेला कामाच्या आयुष्याची दिशा दाखवायला निघालात. या बायका काय रिकव्हरीचं काम करणार? सर ऍक्च्युली कसं आहे, काही वर्षांपूर्वी काही कामं बघून लोकांनी असं ठरवून टाकलं होतं की ही कामं बायका नाही करू शकत. उदाहरणार्थ बायकांना विमान चालवता येणार नाही, ट्रेन चालवता येणार नाही. हो बरोबरच होतं सर, पण आता प्रत्येक क्षेत्रात बाई काम करते आणि त्यात ती अग्रेसर आहे. विमान चालवते, ट्रेन चालवते, रिक्षा चालवते, टॅक्सी चालवते आणि सर काम करून घर सांभाळणारी सुद्धा एक बाईच आहे ना. काही नाही, ह्या बोलण्याच्या गोष्टी आहेत पण कामाच्या बाबतीत तर तुमची बोंबाबोंबच आहे. तुमचा परफॉर्मन्स खराब आहे आणि रिकव्हरीमध्ये तुम्ही फेल आहात. सर इफ यू डोंट माइंड, मला म्हणजे तुमच्याकडे जो माझा रिकव्हरीचा परफॉर्मन्स डेटा आलाय तुम्ही बघू शकता का? सर हे नंबर्स खोटे आहेत. हे घ्या खरे नंबर्स. आणि सर रिकव्हरी डिपार्टमेंट मधलं माझं काम बघून आपल्या बँकेने आपल्या झोनचं बेस्ट रिकव्हरीचं अवॉर्ड दिलं होतं मला. आणि सर मी ह्या बँकेत यायच्या आधी गेल्या 2 वर्षात जेवढ्या रिकव्हरी झाल्या नाही तेवढ्या गेल्या 6 महिन्यात झाल्या आणि रिकव्हरी अमाऊंट सुद्धा 50% वाढली. आणि माझ्या आधी या पोस्टवर एक पुरुष होता सर, अजून किती वेळ चालणार आहे हा इंटरव्ह्यू? टेन्शन आलंय मला.
मला पण खूप टेन्शन आलंय. काहीतरी खायला आणू. कसं आहे ना देशपांडे मॅडम, आमचा बरेच वर्षांचा अनुभव आहे. महिलांना कामात परमनंट केलं ना हे त्या रिलॅक्स होतात आणि नंतर कामात काम चुकारपणा करतात. पण सर, नाही एखादा स्टाफ मेंबर परमनंट असून सुद्धा काम करत नसेल तर त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेऊच शकता ना. तरीही आमचा अनुभव असा सांगतो की जगातल्या बायका कधीही वेळ पाळत नाहीत आणि बायकांकडे उशीर का झाला याची कारण नेहमी तयार असतात. आता तुम्ही सांगा, जर स्त्रिया वेळ पाळत नसतील तर त्यांना परमनंट का करून घ्यायचं? काय झालं देशपांडे मॅडम? सर, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर उभं राहून द्यावं असं वाटलं. कोणतंही काम कितीही व्यवस्थित कर, हे काम पुरुषाने केलंय की स्त्रीने केलंय हा प्रश्न विचारलाच जातो आणि का ते माहित नाही. बायका चंद्रावर जाऊन आल्या तरी त्यांचं बाई पण काही सुटत नाही. शेवटी घर सुद्धा बाईलाच सांभाळावं लागतं ना. सर, इफ यू डोंट माइंड, तुम्ही दोघं प्लीज जरा बाहेर याल का? सर, नेमकं काय चाललंय हिच? कुंटे मॅडम, काळजी करू नका. हे काळजाते आणि वाघमारे एक नंबरचे पोचले लोक आहेत. तुम्ही बघा, आता सगळ्यांसमोर देशपांडे बाईंचा अपमान करून ते त्यांना नोकरीवरनं कसे हाकलून देतात ते. खरंच? मग चला सर, मग आपणही जाऊया ना. चला, सोहळा बघायला जायला पाहिजे. चला चला. सर, तुम्ही असं म्हणालात की स्त्रिया कधीच वेळेवर येत नाहीत कामाला. हो, असंच असतं. सर, या मोरे मॅडम गेली 8 वर्ष या बँकेत काम करताय. गेली 8 वर्ष त्यांचा नवरा अंथरुणाला खिळून आहे, आजारी आहे. त्यांची दोन्ही मुलं शाळेत जातात. त्यांच्या घरी म्हातारे सासू सासरे आहेत. त्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहे. हे असू शकतं मॅडम, पण आपण इथे काम करायला येतो ना, त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे खासगी आयुष्यात काय घडतंय हे अशी आम्हाला काही घेणं देणं नसतं. हो, बरोबर आहे सर. मी हेच म्हणते की एवढ्या जबाबदाऱ्या असून सुद्धा त्या बँकेत कधीच उशिरा आल्या नाहीत. त्या रोज वेळेवरच येतात. आणि हवं तर तुम्ही हे आपले मॅनेजर सोनटक्के सरांना विचारू शकता. ही तन्मयी आहे सर, हिला आई वडील नाही. सगळ्या घराची जबाबदारी तिच्यावर आहे. लहान भावाचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी ती इथे जॉब करते, मेहनत करते. आपण सर, घरात कशीही परिस्थिती असली ना तरी तिने आतापर्यंत एकही सुट्टी घेतली नाही. सर, स्त्रिया जॉबही करतात आणि घरही सांभाळतात, म्हणून त्यांना काही सिंपती नकोय किंवा त्यांचं कौतुक करणं नकोय. पण आपण त्यांना थोडा आदर तरी द्यायला हवा ना. सर, ही तारेवरची कसरत करताना जर आपण स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला तर मग काय उपयोग आहे? आणि राहिला प्रश्न माझा, तर तुम्ही मगाशी असं म्हणालात की तुम्ही रिकव्हरी डिपार्टमेंट मध्ये काम करायला नको, का सर? धोक्याचं काम आहे म्हणून? पण सर, ह्याच्यापेक्षा धोक्याचं काम तर महिला पोलिसांचं आणि महिला सैनिकांचं आहे. त्यांना वेळ पडली तर त्यांच्या जीवाची बाजी लावावी लागते. एवढंच नाही सर, आपल्या देशाने एका स्त्रीला पंतप्रधान राष्ट्रपती होताना पाहिलं, झालेलं पाहिलं. सर, खरं तर कसं आहे ना,
एखादी बाई जर प्रगती करत असेल ना तर काहींच्या पोटात दुखायला लागत. आणि सर तुमची एक गोष्ट लक्षात आली आहे का, जगभरात स्त्रियाच बँकिंग क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात काम करतात. सराव स्त्रीला संसाराचं आणि आपलं घर सांभाळण्याचं कठीण गणित कळलं तर मग तिला हे बँकेचे व्यवहार सांभाळणं कठीण जाईल असं वाटतं तुम्हाला? सर कसं आहे ना, तुम्हाला जर एका बाईला कमी लेखायचं असेल तर तुम्ही लेखा, तिला मदत करायची नसेल तर नका करू, पण ती कधीच थांबणार नाही, ती कधीच मागे हटणार नाही, ती कधीच झुकणार नाही.